सबस्क्राइब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी संतोष तेरसे, आपण पाहत आहात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल यावर्षी महिनाभर आधीच जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो जाहीर होईल. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात जून महिना उजाडला होता. उत्तरपत्रिका म्हणून OMR सीटचा वापर करूनही झालेल्या विलंबाबद्दल परिषदेवर टीका देखील झाली होती. यावर्षी प्रश्नपत्रिकेत चुका झाल्या आहेत, मात्र ते रद्द करून परिषदेने वेळेत उत्तरसूची जाहीर केली. 5वी आणि 8वीसह सुमारे 8.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा झाली होती, त्यानंतर प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले. आता परीक्षेचा निकाल यावर्षी लवकर जाहीर करण्यासाठी प्रयत्न परिषदेकडून केले जात आहेत. त्या दृष्टीने उत्तरपत्रिकांची स्कॅनिंग लवकरच होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षेचा निकाल महिनाभर आधी जाहीर होईल. 10 दिवसात तो विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा प्रयत्न आहे. लक्षात आले असेल की 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती फेब्रुवारी महिन्यात, त्या परीक्षेचा निकाल हा लवकरच जाहीर होणार आहे, त्या संदर्भाची ही बातमी आहे. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. गुड बाय अँड टेक केअर.